समांतर रेषा त्याच्यात छेदिका आणि छेदिकेने केलेले गुणधर्म या बाबतीत आपण बघणार आहोत. आता मला वाटतंय समांतर रेषा म्हणजे काय, छेदिका म्हणजे काय, इतपर्यंत आपण आपला अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. आपल्याला फक्त काय पाहिजे तर छेदिका ने समांतर रेषेला छेदल्यानंतर कोणते कोण होतात आणि त्या कोणाचा काय गुणधर्म आहे. आणि या सिलेबसमध्ये किंवा या टॉपिकवर किती प्रश्न येतात तर दोन प्रश्न जवळपास हमखास असतात. एखादा प्रश्न तर असतोच, एक तर प्रश्न फिक्स आहे, पण दोन प्रश्न तर फिक्स येतात. मग नेमके प्रश्न येतात कोणते, जर आपण चार पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर प्रश्न दोन टाईपचे येतात. एक तर एकूण झालेले कोण विचारतात किंवा एखादा कोण किती अंशाचा झालाय हा कोण काढायला येतो. बस दोनच टाईपचे प्रश्न येतात, याच्यापेक्षा वेगळा प्रश्न या पाठात नसतोच. जवळ तुम्ही जर नजर टाकली या पाठावर तर हेच प्रश्न येतात का समांतर रेषा दिले जातात, संगत कोण, आंतर कोण, विकृम कोण, एकूण किती झाली अशा बाबतीचा एक प्रश्न असतो. आणि दुसरा प्रश्न असा असतो जर रेषा समांतर रेषा काढल्यानंतर त्यामध्ये एखादा कोण जर झाला तर तो किती अंशाचा झालाय या बाबतीतला एखादा प्रश्न येतो. म्हणजे असे दोन प्रश्न मिळतात तर आपण ते दोन प्रश्नाच्या बाबतीत चर्चा करू. तूर्त त्याच्या अगोदर काही जर थोड्या विद्या आपण म्हणतो ना रिव्हिजन करू तर आपण समांतर रेषा बघू आणि त्यात नेमके किती कोण होतात आणि ते कोणते कोण होतात ते बघू. ओके तर चला मी काय करतोय, तर मी एक समांतर रेषा काढतोय आणि समांतर रेषा काढल्यानंतर त्यांना एक छेदिका काढतो. जशी का आता समांतर रेषा अशी ग्रही धराने दोन समांतर येते का मकान. समांतर रेषेची व्याख्या माहिती तुम्हाला का, एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या अशा दोन रेषा ते एकमेकांना समांतर असतात आणि एखादी तिसरी रेषा जर त्यांना छेदत असेल तर ही त्यांची काय झाली, छेदिका. एवढ्याच भागावर आपला सगळा पाठ आहे, इथं नेमकी कोणती कोण होतात आणि मग कोण झाल्यानंतर एकूण किती कोण होतात या बाबतीत एक प्रश्न येतो आणि दुसरा प्रश्न काय होतो, एखादा कोण दिलेला असतो आणि तो कोण तुम्हाला काढायचा असतो. बस ही दोनच प्रश्न आहेत, असा खूप अवघड काही चॅप्टर नाही. म्हणजे दोन प्रश्न तुम्ही जर नीट से लक्ष देऊन जर हा पाठ केला तर दोन प्रश्न हमखास तुम्हाला सुटतील. तर आपण बघूया का एखाद्या छेदिकेने जर छेदल्यानंतर समांतर रेषेपाशी किती कोण होतात. इथे एक कोण होतो, इथे कोण होतो, इथे एक, इथे एक, म्हणजे इथं चार कोण होतात आणि इथं चार कोण होतात, म्हणजे टोटल आठ कोण होतात. यामध्ये आता आपल्याला बघायचंय का, आता आपल्याकडे तीन कोण आहेत, म्हणजे तीन कोणाचे प्रकार यामध्ये दिसतात आपल्याला झालेले. त्यांची नावं अशी, पहिले एक तर संगत कोण होतो, त्यानंतर आपल्याला आंतर कोण असतो आणि एक तर व्युत्क्रम होतो. म्हणजे तीन कोणाच्या प्रकारामध्येच हा सगळा चॅप्टर आपल्याला कम्प्लीट केलाय. मग मला काय सांगायचंय का जर ह्या जर मी दोन अशा समांतर रेषा काढल्या, एक छेदिका काढली, तर पहिले आपण कन्सेप्ट काढून घेऊया का यामध्ये कोणते कोण होतात, किती किती होतात ते बघूया. संगत कोण कशाला म्हणायचं मी आता हे सांगत बसणार नाही, कारण आता आपण इतक्या खूप पुढे आलो का आता तुम्हाला संगत कोण सहज कळतो. जरी एखाद्याला डेफिनेशन समजली नसेल, रेषेच्या वरचा संगत कोण असतो, म्हणजे हा जर एक कोण असेल तर त्याचा संगत कोण हा असतो. ओके म्हणजे इथे एक संगत कोण झाला, अजून कुठं होतो, इथे एक होतो, इथे एक संगत कोण होतो, अजून कुठं एक संगत कोण होतो, तर इथं. म्हणजे या संगत कोणाची जोडी याच्याशी असते, या संगत कोणाची याच्याशी, या जोडीची याच्याशी आणि इथं. म्हणजे तुम्ही जर नीटस लक्ष देऊन पाहिलं तर ही एक जोडी दोन जोड्या, तीन आणि चार, म्हणजे संगत कोणाच्या चार जोड्या होतात. लक्षात येते का, संगत कोण किती होतात, चार दिसते ना सोपं. हा हे झालं. त्यानंतर संगत कोण झालं तर आंतर कोण नावातच आहे, आंतर म्हणजे आतमध्ये असणारे कोण, बरोबर. दोन जे समांतर रेषा आहेत त्याच्यामध्ये जे कोण असतात ते आंतर कोण असतात. म्हणजे कोणता, मी आता थोडस वेगळं चिन्ह देतो, हा आणि हा, हा एक आंतर कोण होतो आणि ही एक आंतर कोण होतो. वाटलं मी पुसून टाकतो, बरोबर. मग नवीन काढू आपण थोडस. तो
तुम्हाला संगत कोन समजले असतील तर आता आपण थोडंसं आंतरकोनाकडे येऊया आंतरकोन म्हणजे आतले कोन बरोबर म्हणजे कुठं हा एक आत म्हणजे तुम्ही म्हणता आतले कोन म्हणजे मग रेषेच्या आत म्हणजे म्हणजे ही हा आंतरकोन करायचा तर नाही तर जी छेदिक आहे छेदिकेच्या एकाच साईडला असणारी आणि दुसऱ्या साईडला दुसरी जोडी म्हणजे तुम्ही या कोणाशी या कोणाला जोडी द्यायची नाहीये म्हणजे हा आणि हा छेदिकेच्या एका बाजूला असणारा हा एक आंतरकोनाची जोडी होते आणि ही एक आंतरकोनाची जोडी होती म्हणजे आंतरकोनाच्या जोड्या किती होतात दोन संगत कोणाच्या चार आणि आता आपण व्युत्क्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतात आता वरून आंतरकोनाचे गुणधर्म लगेच बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल काय होईल जर हा आंतरकोन आणि हा आंतरकोन जर असत आणि समांतर रेषा असतील समजून घ्या जर समांतर रेषा असेल तिने एखाद्या छेदिकेने छेदलं असत तर आंतरकोन पूरक कोण असतात म्हणजे काय या दोन कोणांची बेरीज म्हणजे समजा मी जर कोण ए घेतला आणि हा जर बी घेतला तर कोण ए अधिक कोण बी एकमेकाचे काय असतात पूरक असतात पूरक असतात म्हणजे काय त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते हे झालं म्हणजे या दोघांची 180 असते या दोघांची 180 असते अवश्य ओके आता आपण संगत कोणाचा गुणधर्म बघूया आंतरकोणच कळलं का सगळ्या विद्यार्थ्यांना आंतरकोण म्हणजे काय आंतरकोणांची दोन आंतरकोण एकमेकांचे काय असतात पूरक कोण असतात हा गुणधर्म आपल्याला पुढं उदाहरण सोडायला लक्षात ठेवायचं आहे बरोबर आता आपण संगत कोणाचं बघूया गुणधर्म एखादा अशी एक रेषा काढली आपण दोन समांतर रेषा काढल्या आता तीन समांतर रेषेवरती प्रश्न येतो ते आपण बघणार आहे नेमकं तीन समांतर रेषा झाल्यावर नेमकी संगत कोण किती होतात व्युत्क्रम कोण किती होतात आंतर कोण किती होतात आणि खास या बाबतीतच प्रश्न असतो बरोबर तर पहिल्यांदा आपण थोडस संगत कोण बघूया आणि त्याचे गुणधर्म बघूया आता याच्यातलं संगत कोण कोणता आहे जसे का मी हा एक संगत कोण आहे आणि संगत आता किती संगत कोण होतात ते मग पाहिलं आपण बरोबर इथं चार मी टोटल किती होतात चार जोड्या होतात संगत कोणाच्या संगत कोणाच्या गुणधर्म काय हा जितक्या मापाचा असतो का नाही जसं उदाहरणार्थ हा जर मी 110 मापाचा घेतला अंशाचा तर हा सुद्धा किती असतो 110 अंशाचा म्हणजे संगत कोणाची जोडी एकाच मापाची असते किंवा त्यांचे माप समान असतात हा एक गुणधर्म लक्षात ठेवा कारण तो आपल्याला पुढे वापर करायचा आहे म्हणजे ज्यावेळेस आपण कोणाचे प्रकार सोडणार आहोत ना त्यावेळेस या गुणधर्माचाच वापर करून आपण ते सोडणार आहोत गुणधर्म एकदम सोपा आहे संगत कोण समान असतात म्हणजे सारख्याच मापाचे असतात आंतरकोण 180 मापाचा असतो आणि व्युत्क्रम कोण समान मापाचा असतो जोडी सारख्या मापाची असते एवढे कोण बरोबर आता आपल्याला कोण पाहायचा आहे व्युत्क्रम कोण बऱ्याच यांना आता शक्यता बाह्य व्युत्क्रम कोणाचा एवढा प्रश्न नसतो तर आंतर व्युत्क्रम कोणाशी रिलेटेड प्रश्न आपल्याला सोडायला येतात बरेचसे ज्यावेळेस मी प्रश्न देईन त्यावेळेस तुम्हाला आता हे प्रश्न सोडायचे बघा तर आता मी एक छेदिका काढली आणि मला याच्यात व्युत्क्रम कोण काढायचा व्युत्क्रम कोण काढायचा म्हणजे सगळ्यात सोपा जर दोन समांतर रेषा दिलेल्या असतील तर एक झेड अक्षर तयार होते याच्यामध्ये बघा कसं मी सांगतो तुम्ही जर असे गेले हा एक अक्षर झेड अक्षर तयार म्हणजे हा कोण आणि हा कोण आंतरकोणच पण वेगवेगळ्या बाजूचे आंतरकोण आता मगा ज्यावेळेस आपण आंतरकोण पाहिले होते तेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूला असणारे आंतरकोण पाहिले होते ना म्हणजे हा कोण आणि ही कोणाची जी जोडी आहे दिसत आहे ना तुम्हाला सगळ्यांना ही जे दोन कोण दिसतात यांना आपण एक व्युत्क्रम कोणाची जोडी तसेच तुम्हाला कुठं दिसतील असा इथं एक बरोबर म्हणजे इथं आणि इथं ही दोन जोडी एक व्युत्क्रम कोणाची म्हणजे जर दोन रेषांना एका समांतर रेषे दोन समांतर रेषेने एका छेदिकेने छेदलं तर व्युत्क्रम कोणाच्या दोन जोड्या तयार होतात बरोबर लक्षात येते व्युत्क्रम कोण आणि हा लगेच गुणधर्म बघून घ्या आपण हा जर 120 अंशाचा असेल तर हा सुद्धा किती असतो 120 अंशाचा आता यामध्ये अजून तुम्हाला दोन कोणांच्या गुणधर्माचा जर तुम्ही नीट समावेश केला तर मग कोण काढायला काहीच अडचण येणार नाही आता कोणती बघायला जर तुम्ही याकडे नीट लक्ष द्या हे तर आहेच याचा अंतर कोणी आहे पण या ही रेषा आणि ही एक छेदिक आहे जर याच्याकडे बारकाईला तुम्ही पाहिलं तर हा रेषीय जोडीतील कोण सुद्धा आहे बरोबर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रेषीय जोडीतील कोणाचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे दुसरा एक उपयोग करायचा आहे
हा कोण आणि हा कोण जर आपण नीट पाहिला तर तुम्हाला हे विरुद्ध कोण दिसतील किंवा हा कोण आणि हा कोण हा कोण हा कोण विरुद्ध कोण दिसतील म्हणजे आपल्याला यामधले या पाठातले तीन कोणाचे गुणधर्म आणि याच्या अगोदर तुम्ही जे रेषीय जोडीतील कोण शिकलात त्या कोणाचा गुणधर्म आणि विरुद्ध कोणाचा गुणधर्म याच चार पाच नियमांचा वापर करायचा आहे गुणधर्माचा वापर करायचा आहे आणि आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे. ओके, तर मला वाटतंय हे झालेलं असेल बरोबर. तर आता आपल्याला मी तुम्हाला प्रश्न देतोय, आता प्रश्न नीटचा समजून घ्या का कोणते कोणते कोण किती किती कोण होतात ते आणि मग आपण थोडस बघूया. ओके, तर मला वाटतंय मी चला मी काय कोणते प्रश्न देतोय, प्रश्न तुम्ही सांगायचा सोपा एक सिंपल पहिल्यांदा देतो. आता कॅटेगरी कशी येते मी काय सांगितलं तुम्हाला, दोन कॅटेगरी मध्ये प्रश्न येतात. कोणकोणते का एकूण कोण किती झाली या बाबतीत येतो, म्हणजे संगत कोण किती झाले किंवा संगत कोणाच्या जोड्या किती झाल्या, आता आंतर कोणाच्या जोड्या किती झाल्या, आता विक्रम कोण किती झाले या बाबतीत एक प्रश्न येतो. आणि दुसरा एक सेपरेट प्रकार येतो का याचा वापर करून आपल्याला कोण करायचा. तर मग आपण पहिल्या प्रकाराचे अगोदर गणित घेऊ. कोणते का एकूण कोण किती होतात ते, बरोबर. तर मी काय करतोय पहिल्यांदा जर आपण अशा दोनच रेषा काढल्या, आता दोन रेषा काढल्यानंतर प्रश्न सोडायला सोपा आहे बरोबर. जसं उदाहरणार्थ ही एक रेषा काढली मी, ही एक रेषा काढली आणि ही एक रेषा काढली. आता मी काढल्या तीन रेषा आणि आता तीन रेषांना मी एक छेदिका काढली बरोबर. तीन रेषांना मी एक अशी छेदिका काढली. आता प्रश्न काय आहे, प्रश्न असा आहे का याच्यात संगत कोण किती होतात, आंतर कोणाच्या जोड्या किती असतात आणि विक्रम कोणाच्या जोड्या किती असतात. पटकन मला कमेंट्स मध्ये सांगायचं, पटपट कसं काढा, कारण हे काढ एकदा एका छेदिकेचं काढे का मला परत पुढच्या प्रश्नात मी दुसरी छेदिका काढणार आहे. पण त्याच्या अगोदर मला याच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. काय आहे प्रश्न, का तीन समांतर रेषा ना, ही एल एम एन समांतर रेषा आहेत आणि ही एक त्यांची छेदिका आहे कोणती तरी. चला प्लीज सांगा त्यांची छेदिका आहे. या छेदिका या तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर काय काढायचं तुम्हाला, संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात, आंतर कोणाच्या किती जोड्या तयार होतात आणि इतक्रम कोणाच्या किती जोड्या तयार होतात, पटकन काढायचं. चला मी तोपर्यंत तुम्हाला हा प्रश्न तसाच ठेवतो, एक काही सेकंदात मला उत्तर पटपट पटपट द्या. बरं चला चला आता आपण थोडस एक्सप्रेशन करू का किती किती बनतात त्याच्यात. बरं, प्रश्न काय होतो थोडस समजून घेऊ आपण. मी फक्त काय करतो पुढं फक्त एका साईडचं तुम्हाला मी समजून देतो, बाकीचं तुम्हाला मात्र मी सांगतो. काहींचं उत्तर असेल 12 6 4 आहे ना, बऱ्याच जणांनी असं दिलंय का 12 जोडते, काहींचं 6 आहे, काहींचं 6 आहे. बघूया आपण नेमकं किती किती बनतंय ते घेऊ. हा काहींचं 12 6 4 12 6 6 आहे ना, असं येते उत्तर. बर, चला आता मी कमेंट्स कडे थोडस लक्ष न देता मी थोडस आपण इकडे येऊया. फक्त मी एक संगत कोणाच्या एक साईडचं सांगतो, तुम्हाला दुसऱ्या साईडचं तुम्हाला आपापच लक्ष देईन का किती बनलंय. समजा हा इथं जो समजा एक कोण जर बनला, इथं जो कोण बनलेला असं याची जोडी कोणाशी, याच्याशी बरोबर आहे. ही एक जोडी झाली बरोबर. मी वाटतं याला नंबर देतो हा एक आणि हा एक, किंवा ह्या दोघांची होईल बरोबर ना, म्हणजे याची आणि याची आपण वाटलं तर घेतच. इथं एक झाला ह्या दोघांची, याची आणि याची किती झाला दुसरा. आता याची आणि याची जोडी लावली होती, आता आपण याची आणि याची जोडा लावणार आपल्याला, म्हणजे इथं किती लावा लागणार आहे, तिसरा. म्हणजे वर लाईन वरच्या वरच्याची
रेषेच्या वरवरचा जर विचार केला तर आपल्याला तीन जोड्या वरवर मिळतात बरोबर आता खालचा तसंच आहे याची आणि याची एक जोडी लावा लागेल तसंच याची आणि इकडचीची जोडी लावा लागेल इथं दोन आणि याची आणि तिसरीची लावा लागेल म्हणजे खालची एक तीन म्हणजे एका साईडला सहा संगत कोण तयार होतात आणि या साईडला सहा संगत कोण तयार होतात टोटल संगत कोण होतात 12 ज्यांनी संगत कोण 12 सांगितले त्यांचं उत्तर परफेक्ट आहे बरोबर आता आपल्याला बघायचं आंतर कोणाच्या जोड्या किती तयार होतात बरोबर मी थोडंसं पुसतो कारण आता इथे थोडंसं बरोबर मी परत काढतो म्हणजे आंतर कोणाचं एवढं एकदा समजलं का आपल्याला तुमचे दोन एक प्रश्न फिक्स करून घेऊया आपण ठीक आहे ना म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये दोन प्रश्न तरी आपण कम्प्लीट करूया म्हणजे कोणते दोन प्रकारचे प्रश्न कम्प्लीट करू बरोबर आता चला संगत कोण समजलाय सगळ्याला मी आशा करतो का संगत कोण तुम्हाला बऱ्यापैकी कळायला असेल का एक रेषा जर असेल तर संगत कोण किती होतात आता याच्यात आणखीन एक वेगळ्या गुगली येते ती गुगली आपण बघूया म्हणजे कसं का वेगळ्या टाईपचा प्रश्न होतो ही रेषा आणि ही रेषा ही समांतर दिली जाते त्यावेळेस काय करायचं असतं ते बघूया सध्या आपण तूर्त याच संख्येचा विचार करू आता आपल्याला आंतर कोणाची जोडी बघायची म्हणजे इथे एक आंतर कोण आहे आणि इथे एक आंतर कोण आहे बरोबर हा एक आंतर कोणाची जोडी बरोबर आता हा एक जोडी झाला किंवा इथे एक जोडी होईल बरोबर आता थोडस नीट लक्ष द्या इथं दोन झाले हा एक भाग म्हणजे या कोणाची आणि हा कोण आंतर कोण आहे हा कोण आणि हा कोण आंतर कोण जर मधली रेषा जर आपण अशी गायब केली तर हा एक हा एक आंतर कोण होतो ना म्हणजे तुम्हाला एका साईडला तीन आंतर कोणाची जोडी तयार होईल आणि या साईडला तीन जोड्या होईल ज्यानं आंतर कोणाचं सहा दिली त्याच बरोबर आहे म्हणजे आंतर कोण आंतर कोणाच्या सहा जोड्या तयार होतात बरोबर चला आता आपण काय करूया व्युत्क्रम कोणाचं काढूया लक्षात येते का म्हणजे जवळपास फक्त प्रॉब्लेम कुठे झालाय बऱ्याच जणांचा सगळ्या जणांनी संगत कोण आणि आंतर कोण व्यवस्थित सांगितले व्युत्क्रम कोणात गोंधळ झाला बघूया आपण व्युत्क्रम कोणाचं काय आहे ते काही जणांनी चारच व्युत्क्रम कोण दिलेत काही जणांनी सहा दिलेत त्यांचं कन्फ्युजन आपण सध्या करू दो आपण व्युत्क्रम कोणात फक्त आंतर व्युत्क्रम कोणाचा विचार करणार सध्या आता बघूया आपण मी फक्त एकच परीक्षेत घेतो तुम्ही का नाही फक्त एकच साईडचा विचार करायचा म्हणजे एका बाजूला किती कोण होतं आपण त्याच्या बाजूवर दुप्पट केली एका दुसरी दुप्पट इकडच्या बाजूला होतं आता मी या दोन रेषेचा विचार करून एका साईडचा काय म्हणजे एक बाजूचं कसं करतो बघा याचा आणि हा हा एक व्युत्क्रम कोण झाला बरोबर दुसरा कसं कोण होईल हे बघा या दोन रेषांचा विचार केला कधी कधी काय करायचं पाहिजे ह्या दोन रेषेचा विचार करायचा नंतर या दोन विचार करायचा आणि एक मध्य रेषा गायबच करून टाकायची मी काय म्हणतोय पहिल्यांदा या दोन रेषेचा विचार करा नंतर या दोन रेषेचा विचार करा आणि तिसरी रेषांनाही असं गृहित धरून या दोन रेषेचा विचार करून मग बघा तुम्हाला जोड्या लक्षात येतील आता काय झालंय हा आणि हा हा एक विक्रम कोणाची जोडी सापडे आपल्याला अजून काय सापडेल या इथं आता आपण सगळेच म्हणजे दोन रेषांची दोनच्या बाबतीत झालंय बरोबर दोन सापडेल तसेच इकडे एक इकडे एक बरोबर हा एक हा एक ह्या दोन जोड्या सापडल्या आपल्याला लक्षात घ्या सध्या असंच केलंय आता जर आपण मधली रेषा काढून टाकली आहे पण कधी पण नाही असं गृहित धरलं तर काय होईल हा एक व्युत्क्रम कोण याची जोडी डायरेक्ट याच्याशी लागते आणि याची जोडी डायरेक्ट याच्याशी लागते म्हणजे अजून दोन जोड्या सापडल्या म्हणजे टोटल व्युत्क्रम कोणाच्या जोड्या किती झाल्या सहा म्हणजे ज्यांनी असं उत्तर दिलं होतं 12 6 6 त्याचं एकदम परफेक्ट आलेलं उत्तर आहे बरोबर म्हणजे एका रेषेच्या बाबतीत आता प्रश्न मिटलाय चला आपण थोडस पुढच्या पुढचं बघूया आता मी काय करतो प्रश्न थोडासा चेंज करतो वेगळा आता मी काय करतो असे दोन रेषा देतो बरोबर आणि अशा दोन रेषा देतो मला आता उत्तर द्या आता प्रश्न पहिला समजून घ्या पण मी काय सांगतो ते एल आणि एम ही समांतर आहे एल रेषा समांतर आहे एम ला आणि ए आणि बी ह्या सुद्धा समांतर आहेत या सुद्धा समांतर आहेत
आता तुम्ही जर नीटसं लक्षात दिलं या दोन तर समांतर आहेत पण या सुद्धा समांतर आहेत तर आता अशा वेळेस संगत कोण किती होतील अंतर कोण किती होतील आणि इतकृम कोणाच्या किती जोड्या तयार होतील पटकन सांगायचे ओके चला चला झालंय का बऱ्याच जणांचं उत्तर येत आहे बत्तीस वीस सोळा सोळा अठरा अठरा बऱ्याच जणांची उत्तर वेगवेगळी येतील काहींचे सोळा अठरा उत्तर आलंय बघूया आपण चला आपण प्रश्न बघूया रिलेट करूया आपण काय करू हे ना आता मी एक पहिला आपण संगत कोणाच्या बाबतीतलं बघूया हा जो संगत कोण आहे याच्याशी होईल बरोबर आहे आता फक्त आपण एका बाजूचं बघूया मग पुढची बाजू तुम्ही रिलेट करीत चला हे इथं होईल हा इथं होईल म्हणजे इथं किती इथं दोन झाल्या आणि इकडच्या साईडला दोन झाल्या इथं दोन झाल्या इकडच्या साईडला दोन झाल्या बरोबर म्हणजे किती चार आणि चार आठ झाल्या बरोबर आहे पण तुम्ही एक विचार केलाय का ही आकृती फक्त तुम्ही अशाच अँगलने बघताय अशा अँगलने जर बघितली समजा एखादा बघणारा म्हणला समजा या दोन समजा म्हणजे कसं मी काय बोलतो थोडस नवीन करा हे तुम्ही आठ काढलं हे ठीकच आहे पण हा कोण जर तुम्ही या छेदी काय घेतल्या सध्या बरोबर ना सध्या तुम्हाला काय दिसतंय या दोन समांतर रेषा दिसतात सध्या तुम्हाला काय दिसतंय या दोन समांतर रेषा दिसतात आणि या त्याच्या छेदी का दिसत पण जर तुम्ही थोडा वेगळ्या अँगलने विचार केला तर या दोन रेषा तर या दोन छेदी का दिसतील ना म्हणजे इथं जसं आठ झालं तसं इकडे सुद्धा आठ होतील म्हणजे तुम्हाला टोटल किती सापड्या आता सोळा सगळं सोपं सांगू तुम्हाला हे जे पॉईंट असतात ना हे पॉईंट या पॉइंट पशी चार संगत कोणाच्या जोड्या तयार होतात जर असं असं उत्तर आलं तर ज्याला लक्षात ठेवा चार 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 दोन चार तीन बारा चार चौक सोळा ओके चालेल अंतर कोण वगैरे आता तुम्ही काढला असाल आता मी ना तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय त्याच्यावर एक प्रश्न तुम्हाला दिसतील ते तुम्हाला काय करायचे सोडायचे ओके
मला खबर स्क्रीन शेअर करताय ना मी डायरेक्ट बाहेर पडू का नाही ना झालंय सर स्क्रीन रोटेट करून घ्या सर स्क्रीन झाली शेअर हां दोन मिनिट हां मला हा एक प्रश्न तुमच्या स्क्रीन समोर दिसतोय बरोबर प्रश्न पहिला नीट समजून घ्या आपण जे गुणधर्म आता अभ्यासलेत ना सगळे तुम्ही आता जे गुणधर्म अभ्यासलेत ना त्याच गुणधर्मावर हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न परीक्षेला येतो आमका आणि काय चूक होते ते बघूया काय दिले दोन समांतर रेषा आणि एक छेदिका यांच्या संबंधी कोणतं विधान सत्य ते बघायचं बरोबर आहे याच्यात एक ज्ञान लक्षात ठेवा फक्त आंतर कोणच पूरक कोण असतात बाकीचे कोण पूरक कोण नसतात एवढी एकच वळ तुमच्या लक्षात राहिली तर हा सगळा प्रश्न सुटण्याचा काय बरोबर आहे काय प्रश्न म्हणजे मी वाचतोय पहिलं ऑप्शन काय व्युत्क्रम कोण एकरूप असतात हा ते व्युत्क्रम कोण एकरूपच असतात ना एकमेकाला एकरूपच असतात संगत कोण पूरक असतात हा आता ही जी वळ आहे ना संगत कोण पूरक कोण नसतात पूरक कोण कोणते कोण असतात तर आंतर कोण पूरक कोण असतात बरोबर आहे म्हणजे ही दोन नंबरचं जे ऑप्शन आहे ना ते चुक आहे आंतर कोण एकरूप असतात नाही ना जर आंतर कोण एकमेकाचे पूरक कोण असतील तर ते एकरूप कसे असतील बरोबर आहे म्हणजे दोन आणि तीन चुकीचे आहे बाकीचे आंतर कोण पूरक कोण असतात हे बरोबर आहे पण आंतर कोण एकरूप कोण नसतात म्हणजे याचा पर्याय काय आहे चला मला पर्याय सांगा आता याचा पटकन प्रश्न कळालाय ओके याचे पर्याय तुमच्याकडे असू द्या आणि मग मी पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला हा प्रश्न देतोय चला तुम मला पहिल्याचं उत्तर सांगा त्याचं किती आहे आणि तुमच्या स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय पटकन एकदा प्रश्न समजून घ्या वाटलं तर वैध द्यायला तरी चालेल आपण हा प्रश्न आताच घेतला आहे ना व्युत्क्रम कोणाच्या बाबतीतला तीन रेषा काढू तो काही मला वाटतं प्रश्न झाल्यातच जमा आहे की नाही झालाय का बघून हा प्रश्न थोडासा हार्ड प्रश्न आहे नाही हा आता 2018 मध्ये हा प्रश्न आला होता एकदम सिंपल प्रश्न आहे फक्त प्रॉब्लेम काय झालाय का याच्यात तीन रेषा दिल्या होत्या आपल्याला दोन रेषेची सवय असते आणि याच्यात नेमक्या दिल्या तीन रेषा आणि तीन रेषाला एक छेदिका दिली आणि निवड देताना काय दिलंय फक्त संगत कोण काढा असं नाही दिलं संगत कोण आणि आंतर कोण यांची बेरीज करायची होती म्हणजे एकूण जोड्या किती होत्या ते शोधायच्या होत्या आता मुळात काय झालं होतं काहींना फक्त संगत कोणच काढले काहींना फक्त आंतर कोणच काढले बेरीज करून सांगितलेच नाही त्यामुळे गोंधळ झाला प्रश्न खूप सोपा होता मी तेच म्हणतो तुम्हाला प्रश्न दोनच टाईपचे येतात काय एक तर एकूण जोड्या किती झाल्या या बाबतीतला येतात आणि एक तर कोणाच्या बाबतीतला येतो म्हणजे कोण काढायचं ते आपण पुढे बघू आता एवढा एक प्रश्न आपण घेऊया प्रश्न पाहिला ह्या सगळ्यांनी काय रेषा ए बी समांतर रेषा आर एस समांतर रेषा सी डी म्हणजे तीन समांतर रेषा दिल्यात आणि पिकी वि तिची सी डी का दिली बरोबर वाटलं तर मी इथं देऊन काढतो तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा सोपा आहे
ओके काय काढायचे आपल्याला संगत कोण आहे अंतर कोण आहे यांचे जोड्या करायचे ओके काय झालं उत्तर येत आहेत 18 उत्तर आलंय का यांचं हा ओके म्हणजे मला वाटतं याचं उत्तर आहे ना 18 आहे हा अथर्व परदेसाई बऱ्याच जणांनी उत्तर दिले जानवी अथर्व गर्दे ना शीतल आता इतके तुमचे फास्ट उत्तर आले तर मला वाटलं मुग्धा स्वाती एकदम छान सगळ्यांनी जवळपास 18 उत्तर दिले है ना आता पुस्तकात होता म्हणून मला वाटतं सगळ्यांनी सोडवलं होता असं तर ना पण छान सगळ्यांनी उत्तर बरोबर 18 आलेत माझी स्क्रीन ओके चला आता आपण मी हाच प्रश्न थोडासा एक्सप्लेन करतो कारण या प्रश्नानंतर आपण डायरेक्ट कोण कसे काढायचे या बाबतीत कडे जाणार आहोत कारण तो महत्वाचा आहे कोण तुम्हाला शक्यता हे मोजता येतात किती झाले किती नाही बरोबर आता आपण मग याच्याच अगोदर काय काढलं होतं का जर तीन रेषा दिल्यानंतर एकूण कोण किती बनतात कोणती संगत कोण बरोबर मी तुम्हाला मग आता एक पॉईंट काय सांगितला होता असं जर असेल करायचं इथे किती किती संगत कोण बनतात चार चार संगत कोण आहे जोडे बनतात चार एक चार 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 तरी 12 झाले संगत कोण आणि आंतर कोण किती बनत होते ते बघूया आपण हा याचा एक आंतर कोण हा नाही दोन झाले आणि हा एक याचा तीन म्हणजे एका साईडला तीन आणि एका साईडला तीन म्हणजे टोटल किती झाले 6 12 6 टोटल किती झाले 18 छान म्हणजे 18 हे काय होते एकूण संगत कोण आणि आंतर कोण 18 बनत होते चला ओके आता मी तुम्हाला परत स्क्रीन शेअर करतोय स्क्रीन शेअरवर आता आपण शिफ्ट होणार आहे आता हे झाले का कोणते मी बरेच बाकीचे उरलेले प्रश्न मी तुम्हाला याच्यावर टाकणार आहे कशावर आपल्या ग्रुपवर टाकणार आहे ते तुम्ही सोडवा वाटलं तर डायरेक्ट पीपीटी मी शेअर करतो त्याच्यावर कारण आता नेमकी याच्याशी कनेक्ट नाही झाली थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे ते कनेक्ट झालं नाही नाही तर मग आपण याच्यावर सोडणार होतो पण काय असू असं अडचण नाही आपण पुढचा प्रश्न घेऊया कोण काढण्याच्या बाबतीत बरोबर तर मी काय करतोय तुम्हाला पीपीटी शेअर करतोय ते तुम्ही बघून घ्या म्हणजे त्यावरचा प्रश्न दिसते सर आता आपण काय काढूया का एखादा प्रश्न असा घेऊया का ज्याच्यात कोण काढायचं आहे आपल्याला बरोबर चला 2021 ला आलेला प्रश्न म्हणजे एक दोन वर्षाखाली आलेला हा प्रश्न आहे बघून घ्या तो प्रश्न काय प्रश्न सोपा आहे परीक्षेला झाला होता का तुम्हाला अंदाज आला पाहिजे का परीक्षेत खूप अवघड प्रश्न येत नाहीत याच्या या पाठावर एक तर कोण काढायला की एकूण कोण काढायला येतात आणि बाकीचं काय नाही एकदा प्रश्न समजून घ्या आणि पटकन काढा आता उत्तर तुमचं ऑलरेडी माहिती असेल बऱ्याच जणांना किती झालंय काय झालं पण आपण झटपट कसं पोहोचू शकतो या उत्तरापर्यंत तेच मी फक्त सांगणार आहे प्रश्न तोपर्यंत तुम्ही सोडवा तोपर्यंत मी आकृती काढून देतो की नाही तीन है अपना झाला का सोडून प्रश्न मला उत्तर कमेंट्स करा पटकन
ओके सर आम्ही तुमच्या कमेंट्स पाहतोय आता तो कोण कोण दगडचा ए ओ सी करायचं ओके बऱ्याच जणांनी 95 जवळपास 94 कोणाचं उत्तर दिसले मला नाही आहे आहे म्हणजे मला वाटतंय आता काय झालंय की बघूया आपण 95 का आलं कसं आलं ते बघू बरोबर कसं झटपट कसं येते ते बघायचे आता याच्यात कोणत्या गुणधर्माचा वापर झालाय फक्त एवढं लक्षात आलं का तुम्हाला प्रश्न सुटल्यातच जमाया काय झालंय पहिलं समजून घ्या मी काय सांगते असे प्रश्न आले का तुम्हाला 5 गुणधर्म माहिती असले पाहिजे कोणते कोणते 5 ओळी फिक्स का संगत कोण एकरूप असतात आंतर कोण पूरक कोण असतात विद्रूप कोण एकरूप असतात रेषे जोडीतील कोण म्हणजे त्यांची बेरीज 180 अंशाची असते आणि विरुद्ध कोण एकरूप असतात बस एवढं लक्षात राहिले 5 ओळी का तुम्हाला हा प्रश्न एकदम सिंपल जातो कसा ते बघू आपण आता याच्यात कोणता कोण सांगेल बरं मला एक कोणत्या गुणधर्माने एका कदाचित जी झटपट उत्तर आलं असतं याचं कोणत्या गुणधर्माने एखादा गुणधर्म लिहून टाकला होता का पटकन का याचे का सर एक गुणधर्म जर आम्ही हा वापरला आता यांनी बऱ्याच पद्धतीने आपण हा गणित सोडू शकू त्याचा विषय नाही पण कोणता गुणधर्म वापरला किंवा कोणता गुणधर्म याच्यात फिक्स बसतो तर चला आता तुम्ही कमेंट्स करण्याविषयी मी सांगतो काय झालं ही एक समांतर रेषा आहे आणि त्याची ही काय झाली छेदिका झाली बरोबर ही जर छेदिका झालेली असेल ओके बरोबर तर काय झालंय वितकृम कोण तयार झालाय हा वितकृम कोण आणि हा एक वितकृम कोण असतो बरोबर आणि ती एकरूप असतात म्हणजे जर हा 60 चा आहे तर हा सुद्धा कितीचा आहे 60 चा आहे चला इथपर्यंत झालंय इकडे आहे ह्या दोन रेषा आहेत ना या दोन रेषाला या छेदिकेने छेदलेच ना ही छेदिकाच आहे अशी छेदिका तयार होईल ना मग काय होईल इथं वितकृम कोण तयार झाला हा आणि हा हा जर 35 आहे तर हा सुद्धा किती झाला 35 झाला आणि तुम्हाला टोटल विचारला म्हणजे हा पूर्ण 60 आणि 35 95 म्हणजे इतके सोपे उदाहरण असतात याच्यात खूप अवघड उदाहरण यामध्ये येत नाही फक्त तुम्हाला या 5 गोष्टी नीटशा माहिती असल्या पाहिजे ओके चला आपण थोडस पुढचा प्रश्न घेऊया बऱ्याच उत्तर छानच दिले पण काय करूया मी परत स्क्रीन शेअर करतो तुम्हाला एक प्रश्न शेअर करतो म्हणजे मग आपण याच्यावर अजून एक 2-3 प्रश्न घेऊया जे हार्ड हार्ड आहेत थोडेसे आहे की नाही तुम्हाला असं वाटतं की बाबा प्रश्न हे परीक्षेत येण्याजोगे असेच मी आपण 2-3 प्रश्न आणले ते प्रश्न आपण थोडेसे याच्यात बघूया आणि मग तुमच्या लक्षात येईल हा प्रश्न हार्ड काही नाही या प्रश्नात पण आपण काय करतो गडबडी गडबडीत एखादा घाई करतो आणि घाईमध्ये उत्तर चुकण्याची जास्त शक्यता असते हा प्रश्न आपण सोडवला होता आता ठीक आहे चला तुमच्या समोर आहे ना हा नाही पण मी हा प्रश्न देतो पहा सोपा आहे यामध्ये खूप सोपा असा प्रश्न आहे पटकन तुम्हाला याचं मला कमेंट्स करायचं आहे आणि याचं हे सांगायचं आहे काय उत्तर सांगायचं प्रश्न एकदा नीटसा बघून घ्या आणि काय झालं कुठे गेला तो प्रश्न हा हा येत हा प्रश्न आहे आणि हा झाल्यानंतर आपण या प्रश्नाकडे येऊ आपण पहिल्यांदा हा प्रश्न बघून घ्या हा थोडासा सोपा वाटतोय तुम्हाला म्हणून घ्या हा प्रश्न घ्या चला
झाले पावर तो उत्तर बरे जाना झाला असेल चला तूर्त हा एक प्रश्न बघून घ्या आणि पुढचा मी प्रश्न बघून घ्या म्हणजे मग काय होईल मला थोडंसं चला बरं बाकीचं या प्रश्नाकडे आपण थोडंसं एक्सप्लेन करू का किती सोपा होता हा प्रश्न ठीक आहे आणि मग मी तेच सांगतो तुम्हाला का या बाबतीतले प्रश्न खूप अवघड येत नाहीत फक्त काय होतंय आपल्याकडून थोडी घाई होते आणि घाईमध्ये आपण ते प्रश्न दिसते तुम्हाला स्क्रीन काय होतं बघा मी पूर्ण आकृती नाही काढली नावं नाही दिले पण आपल्याला जेवढे गरजेचं होतं तेवढे मी त्या आकृतीत केले थोडस समजून घेऊया आपल्याला काढायचा आहे कोणता कोण पी ए टी हा कोण काढायचा हा नाही काढायचा म्हणजे इथं काय असं नियम वगैरे काय अक्षर असतील ते हा नाही काढायचा म्हणजे इकडचा म्हणजे पी ए एम काही जे अक्षर असेल तो काढायचा नाही तर आपल्याला हा कोण काढायचा आकृती दिसायला थोडीशी क्लिष्ट दिसत होती पण पाहिल्यानंतर एवढं सोपं गणित होतं हे काय होतं बघा आता याच्यात आंतरकोनाच्या गुणधर्माचा वापर झाला होता बरोबर आहे आंतरकोनाच्या गुणधर्माचा मला आंतरकोनाचा गुणधर्म काय सांगतोय का या दोन कोणांची बेरीज 180 येते म्हणजे कोणत्या पूर्ण हा पूर्ण हा मग जर हा 130 असेल तर हा किती असेल 50 असेल या दोघांची बेरीज 180 करायची हा 50 असेल त्यांनी वरून गणितात हे सुद्धा दिलंय का हे हा जो किरण आहे ना किरण तर ह्या कोणाला काय करतो दुभागतो दुभागतो म्हणजे काय करतो दोन भाग करतो जर हा टोटल कोण 50 असेल तर उर्जा हा कोण कितीचा असेल 25 असेल म्हणजे याचं उत्तर काय 25 इतकं सोपं आणि सिम्पल गणित होतंय आकृती पाहिल्यानंतर असं वाटतं का खूप आवड आहे का काय पण यापेक्षा म्हणजे या पाठात त्यापेक्षाही ही गणित सोपी जातात कोणते कधी कधी माणूस आंतर कोण व्युत्क्रम कोण संगतून काढण्यात जमलिंग होतं की नाही जर समांतर रेषा नीटच्या नाही पाहिल्या नेमके तीन दिल्या का दोन दिल्यावर पण इथं जर तुम्ही नीटचं व्यवस्थित केलं का व्युत्क्रम कोणकोणते संगत कोणकोणते व्यवस्थित गुणधर्म वापरले तर उत्तर एकदम सोपं जाते चला बरोबर चला आपण पुढचं मी स्क्रीन शेअर करतो पुढची हे काढू करूया आपण पुढचा प्रश्न घेऊया चला या पुढे प्रश्न आपण त्याच्या खालचा प्रश्न तो जिमागा घेतला होता ना तो थोडासा तुम्हाला हार्ड वाटण्यासारखा होता असा मी बरेचसे प्रश्न आणले त्याच पण वेळेअभावी आणि टेक्निकली गोष्टी हा प्रश्न आता आपण सोडलाय अजून कोणतं पुढे आहे का प्रश्न ओके बरं चला हा प्रश्न घेऊ आपण सोपा आहे सोडव 2018 साली आला होता हा प्रश्न खूप सिम्पल होता याच्यात काय झालंय चारही म्हणजे दोन रेषा एकमेकाला समांतर आणि छेदिका बी एकमेकाला समांतर आहेत अशा पद्धतीचा हा प्रश्न होता थोडस हे बघूया आणि मग आपण हा एक शेवटचा प्रश्न आहे एवढे दोन प्रश्न घेऊया आणि पण थांबणार आहोत आणि हा प्रश्न तुम्हाला मात्र मी पीपीटी टाकल्यानंतर हा प्रश्न मी टाकतो हा प्रश्न तुम्हाला सोडायचा सध्या जो स्क्रीनवर दिसतोय बरोबर आहे तो तुम्हाला सोडायचा आहे आता म्हणजे एवढ्या पाहिल्यानंतर याच्यात आकृती व्यवस्थित हे दिसते सगळा प्रश्न क्लिअर दिसतोय तर हा तुम्हाला मला हा सेशन संपल्यानंतर याचं उत्तर तुम्हाला पहिल्यांदा कमेंटमध्ये करायचं आहे मी लगेच पीपीटी शेअर करतोय त्याच्यावर आता हा प्रश्न आपण आता घेतलाय आता हा प्रश्न तुम्हाला घ्यायचा 2018 साली आलेला प्रश्न होता खूप छानसा प्रश्न आहे फक्त याच्यात 2x 3x दिसल्यानंतर बऱ्याचशा मला असं वाटतं की नको हे 2x 3x जाण्यात भानगडीतच पडायला नको
आता याच्यात सुद्धा तुम्हाला समांतर भुज चौकोनाचा वापर करता येईल आणि दुसरा रेषीय जोडीतील कोनाचा वापर करू नये हा प्रश्न सुटतो म्हणजे दोन कोणतेही गुणधर्म जर तुम्हाला जर मिक्स मी तेच म्हणलं कधी कधी फक्त तीन दोन गुणधर्म असून चालत नाही तर तुम्हाला रेषीय जोडीतील कोनाचा गुणधर्म माहिती असला पाहिजे है ना म्हणजे रेषीय जोडीतील कोण आहे की नाही एकमेकाचे कोणते असतात पूरक कोण असतात हा गुणधर्म फिक्स माहिती असेल तर हा प्रश्न सोडायला एकदम सिंपल आहे चला घ्या पटकन सोडून उत्तर कमेंट्स करा मला पटकन मी तोपर्यंत येईन ना आकृती काढतो ठीक आहे झाले का सोडून दे उत्तर x plus whole 10 ounce and here 2x minus 0.3 whole and here what is the name m n झाला असेल असे प्रश्न सोडताना फक्त घाई नाही करायची थोडस लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेट करून जर हा प्रश्न सोडला तर प्रश्न खूप सोपा असतो यावरचा परीक्षेत आता येणाऱ्या परीक्षेला याच्यावरचा मार्क गेला जाता कामा नाही ओके चला मी तुम्हाला परत बॅकला येतोय आता समोर येऊया आपण प्रश्न असा होता दिसते सगळ्या झाले दोन मिनिटं एवढा प्रश्न सोडू तू एक प्रश्न सोडा आणि थांबा आपण काय प्रश्न आहे काय वरचा प्रश्न दिला नाही तुम्ही वाचला असेल काय या दोन समांतर रेषा आणि या सुद्धा दोन समांतर रेषा आणि तुम्हाला कोणता कोण काढायचा माहिती का एम एन एच कोण कोणता काढायचा ना प्रश्न मेन राहिलाच एम एन एच म्हणजे हा कोण काढायचा ना तुम्हाला हा आता तुम्ही लक्षात घ्या याच्या विरुद्ध कोण आहे हा आणि हा तर विरुद्ध कोणच आहे ना बर चाल ते जाऊ द्या काय झालंय पहिले हे समजून घ्या जर बघा ह्या दोन समांतर रेषा म्हणजे हा जर 3x अधिक 10 आहे तर हा संगत कोणी म्हणजे हा सुद्धा किती यायला पाहिजे 3x अधिक 10 बरोबर अवश्य यायला पाहिजे बरोबर लक्षात घ्या बरोबर आलं आता तुम्ही जर थोडस आशयाने पाहिलं तर हा असा दिसतोय पण तुम्ही जर आशयाने जर पाहिलं का या दोन समांतर आहेत या त्याच्या छेदिक आहेत तर हा जर 3x 10 प्लस 10 आहे तर मग याचा संगत कोण आहे म्हणजे हा सुद्धा किती झाला 3x प्लस 10 बरोबर आहे आणि तुम्ही नीट लक्षात घ्या हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण सुद्धा आहेत बरोबर आहे म्हणजे रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय का ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे 180 अंश येणार आहे आता मला जागा नाही पण 3x प्लस 10 2x प्लस ओके चला मी पुसतो बरोबर कारण हा जेवढा कोण आहे याला विरुद्ध कोण म्हणजे काय विरुद्ध कोण एकमेकाची एकरूप असतात म्हणजे हा जेवढा निघल ना तेवढाच हा असणार आहे बघूया आपण उत्तर कमेंट्स मध्ये केले का मला तुम्ही घरी किती आलाय करा ना उत्तर करा कमेंट बरोबर म्हणजे या दोघांची काय रेषीय जोडीतील कोण 3x ओके मी पुसतो आता मी आकृती पुसून टाकली काय पहिलं थ्री एक्स प्लस अधिक 2x मायनस 25 असंच होतं ना म्हणजे या दोन कोणांची बेरीज हा रेषीय जोडीतील कोण होता ना तो हा आणि या दोन कोणांची बेरीज किती येते 180 अंश हे सॉल्व्ह झालं का तुम्हाला एक्स किंमत येईल म्हणजे ते x किंमत आहे नंतर याच्यात ठेवा तो तिकडचा कोण होता तो बरोबर आहे म्हणजे जे आपण असं केलं होतं ना तर हा कोण होता तो 2x आपण सॉल्व्ह करू काय होईल 2 × 1 = 5x आणि ज्या हातून मायनस किती होती 15 बरोबर आहे मायनस 25 होतं तिथं बर 180 ही इकडे गेले 5x राहिला
180 ने 15 195 f बरोबर किती 195 भागिले 5 5 त्रिक 15 आणि 4 5 ला 95 म्हणजे x किती आला 39 आणि तो याच्यात ठेवायचा आहे तुम्हाला 2x 25 मध्ये बरोबर म्हणजे 39 ची दुप्पट करायची तुम्हाला 78 78 मधून 25 वजा जर केला तर किती येईल तो 53 अंश किती आलाय तो 53 अंश हा जर 53 अंश आला तर हा सुद्धा किती येतो 53 अंश याला थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं होतं बऱ्याच जणांनी उत्तर एकदम छान दिले ऑप्शन डी ऑप्शन डी की नाही 53 अंश काढे पण मला काय मला सांगायचं काय मुद्दा होता याच्यात भले कॅल्क्युलेशन असेल पण आता बऱ्याच जणांनी 65 कुणाचं 65 आलं होतं नाही 65 तर नाही बरं हा 53 ज्यांनी ज्यांनी 53 उत्तर दिले 53 अंश त्यांचं एकदम सगळ्यांचं बरोबर आहे आणि जवळपास खूप कमेंट्स आहेत सगळ्यांनी जवळपास उत्तर बरोबर दिले बरोबर मला वाटतं हे समजलं असं फक्त कॅल्क्युलेशन करायचं होतं याच्यात काही नव्हतं हे सॉल्व केल्यानंतर लक्षात येत होतं काही कॅल्क्युलेशन झालं तर बाकी सुटत होतं ओके चला आता एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि आता काही 52 मी बऱ्याच जणांनी 52 केलं काय नाही हा 53 आहे आता मी एक शेवटचा लास्ट प्रश्न शेअर करतो आणि आपण थांबूया आता शेवटचा प्रश्न मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला तिथं पहा हा प्रश्न आहे प्रश्न नीट समजून घ्या तोपर्यंत मी आकृती काढतो सोडवण्याचा प्रयत्न करा दिसत जरी असा थोडासा हे असं की नाही थोडस वरच वाचून घ्या काय ते बघा मी काढतो तोपर्यंत आकृती मी काढून घेतो तोपर्यंत मग तुम्हाला मला उत्तर पटकन मात्र कमेंट्स करा एक शेवटचा हा प्रश्न आहे त्याच्यानंतर बाकीचे प्रश्न मात्र तुम्हाला सोडवायचे आहेत झाला असं उत्तर काढून तर कमेंट्स करा जी हा 53 झाला सर कोण डी एफ जी संगत कोण काढाय तर कोण देशे
DFG. Katanya jatuh pada sujud kum kon, sengat kon atau perut, ya atau sengat kon. Ani aku di bawah ada tulisi, begini berarti, mana? Oke, dua nsi, cewek ini cukup chan, banyak pilihan utara. Pun mana sayangnya jadi kau gak zriya sih, kau gak akurat di situ asli. Cukup super pertanyaan dah. Tuh, kamu jengkel kita alasan kah? Ya, menjadi char kah? Jangan menjadi char pare deh. Kayaknya dua sih cewek jadi dari ke utara deh. Jawab pas. Oh, sih. Banyak jangan tuh untuk itu. Oke aja. Cara apa sih wajahnya? Kecil orang. Kecil. Sih wajah pertanyaan orang. Dan apa nih? Apa pertanyaan? Dan terus thamna orang. Baki jadi pertanyaan praktis atau malah jangan. Malah sangga aja kayak kamu tidak cukup. Aku ada pertanyaan. Tapi aku tuh tiap orang jadi sesuatu. Atau saya kayaknya ini dia tanah tulisi wakil tiga aku tadi dia tanah datang mikar tapi kita aja biasa wakil kan ini sama aja aku ini pun malah sangat itu kalau datang muda apa itu turut sebab gue maju dari wakil itu pertanyaan tuh malah bisa disiasa kayak bentar ini D F G sa sengat kon maji Y sa sengat kon kara ya teman atau tuh ini nit lah setiap orang hidupan samantar resha itu ani hitung sih kayak sih di kayak nit sebelum ya maji Y asal dua samantar resha itu antara yang sih di kayak apun asal kerun juga, wakili jadi aku. Segala periksa jadi aku tidak kerja terus di, terus segala resha kerun ya, berber. Menjadi ya cara sengat kon, kuantas tu, hanas tu kan. Menjadi ha, hati cara sengat kuni, ber. Kedua pun tidak kuni, resi juli tidak kuni, jadi hati resus teh, terhati tiada salah bayi. Berber, kita salah bayi, ekshay siwa jadi resus tu, berber. Asal kira tu ni, ekshay, siwa jadi Trisus, म्हणजे घाई करायची नाही लगेच 63 मग काय करावं लागणार आपल्याला बघा आता थोडंसं जर आपण म्हणतो ना थोडंसं विचार जर केला तर तुम्ही जर नीट सलक्षण दिलं तर हे दोन कोण रेषा जोडीतील कोण नाहीत का तर आहेत म्हणजे काय करावं लागणार आपल्याला या दोघांची बेरीज 180 येते म्हणजे काय 53 वजा 180 वजा 53 180 वजा 53 या दोघांची काय करायची होती बेरीज करायची होती म्हणजे याच्यातून जेवढे ती करा आणि त्याची बेरीज किती होती 200 सर्वजयस आंस सगळ्याने उत्तर सोडवलं होतं बरोबर वजाबाकी तर तुम्हालाच करायचं आता 180 वजा 63 आणि 180 वजा 53 या दोघांची याची वजाबाकी करून जे उत्तर येईल याची वजाबाकी करून जे उत्तर येईल त्या दोघांची काय करायचं तुम्हाला फक्त बेरीज करायची तुमचं उत्तर 244 येतं मला वाटतंय आजचा आपण जे पाहिलं तर तुम्हाला हा कॉन्फिडन्स फक्त आला पाहिजे का यामध्ये प्रश्न खूप अवघड येतातच असं नाही सोपे प्रश्न असतात फक्त आकृती थोडीशी हे केलेले असतात ठीक आहे जमलिंग करून टाकले असतात जशी का आताची आकृती टाकली होती देताना सरळ जर धीर असती तर काय अडचण झाली असती का थोडीशी अशी
पण नाही तशी द्यायचीच नव्हती कारण तुमचा विचार तुम्ही कशी करताय त्यावर हे अवलंबून आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा त्या तीन आपण थोडीशी पीक दोन मिनिटात रिव्हिजन करू आपण शिकलोय काय आज आपण काय शिकलो होतो आपण आपण दोन समांतर रेषा जर एका छेदिकेने छेदलं तर तीन टाईपचे कोण तयार होतात त्यामधला पहिला संगत कोण ची जोडी तयार होते आंतरकोणाची जोडी तयार होते आणि एकमकोणाची जोडी तयार होते यांचं जर दोन समांतर रेषा जर असतील आणि छेदिकेने छेदलं तर काय होतंय संगत कोण एकरूप असतात व्युत्क्रम कोण एकरूप असतात आंतर कोण पूरक असतात रेषीय जोडीतील कोण पूरक असतो आणि विरुद्ध कोण एकरूप असतो एवढ्याच फक्त पाच गोष्टी माहिती असतील तर तुम्हाला याच्याचा एकही मार्क जाणार नाही चला नवीन वर्षाच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा जो मन अभ्यासा लागला परीक्षेला थोडा कालावधी राहिलाय परत पुढे भेटूया म्हणजे उद्याच भेटूया आपण हे की नाही उद्याची उद्याची तयारी थोडस बघूया आपण वर्तुळाचे कन्सेप्ट बघणार आहोत वर्तुळ वर्तुळ क्षेत्र केंद्रीय कोण आंतरखंडित वगैरे बऱ्याचशा गोष्टी आपण उद्याच्या पाठात बघणार आहोत उद्या भेटूया परत याच वेळेला तोपर्यंत गुड नाईट बाय